आता मराठा धनगर आरक्षणाचं नेमकं काय होणार असा सवाल समोर आहे. यावर संभाजी छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिलेली. मराठा आरक्षण कसं देता येईल ते त्यांनी सांगितलंय असं ते म्हणाले. तर लोकांना झुलवत ठेवून उपयोग नाही असं देखील शाहू छत्रपती म्हणाले. आणि म्हणून आपण आता जात पातच्या पलीकडे जाऊन आपण विचार करणं गरजेचं आहे. हां, खऱ्या अर्थाने जे स्वराज्य निर्माण झालं हे 18 प्रगट जात 12 बोलरित्रधरण घेऊन स्वराज्य निर्माण झालं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा जे आरक्षण दिलं ते बहुजन समाजाला दिलं. ते अनुसूचित जाती जमाती OBC आणि मराठा समाजाचा समावेश होता. आज वाईट वाटते की इकडे मराठा समाजाचे मेळावे चालू आहेत, तिकडे OBC मेळावे चालू आहेत. ह्यांना एका छताखाली आणण्यासाठी एका छताखाली कसं आणता येईल याकडे सगळ्या पुढारी मंडळी असतील किंबहुना सगळ्या समाजातले लोक असतील. या सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझाही प्रामाणिक हेतू आज नाही, अनेक दिवसापासून आहे, अनेक वर्षापासून आहे की ही शिवाजी महाराज शाहू महाराजांची भूमिका ही नेहमी लोकांच्या पुढं ती मांडायला पाहिजे. नेमकं कोणाला राज्यकर्ते सुद्धा व्यवस्थित सांगत नाहीत आणि कार्यकर्त्यांना सुद्धा हा मुद्दा कळत नाही आहे. तर एकूणच राजकीय परिस्थितीवर काय सांगा तुम्ही? तर मी त्यातला एक्सपर्ट काही नाही आहे, परंतु धनगर समाजाला आरक्षण आहे आता, पण त्यांना वेगळ्या कक्षेत पाहिलं हा त्यांचा मुद्दा आहे. त्यांचा पट्टा खरा.